सह्याद्रीची उंची म्हणजे आपण आहोत सध्या कुटी नंबर 16 मध्ये रवी भवन येथे आणि इथे थोड्याच वेळापूर्वी जे आहे कृषी मंत्री अब्दुल सत्तार जे आहे ते इथे पोहोचलेले आहे त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहे. सकाळपासूनच विधिमंडळामध्ये मोठ्या प्रमाणात जो विरोधकांनी गदारोळ केलेला होता त्यांच्यावर आरोप आहे. त्यामध्ये त्यांचा सिल्लोडचा जो कृषीचा जो एक कार्यक्रम आहे त्यातला धरून आणि तसेच वाशिम येथील एका जमिनीच्या संदर्भात धरून मोठा गदारोळ झालेला आहे. विधिमंडळाचं कामकाज या दिवसभर थांबलं होतं आणि सकाळपासूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा होत आहे. दुपारपासूनच ते नागपुरात दाखल झाले होते. मात्र ते बजाज नगर येथील जे कृषी विभागाचं जे आहे तिथे वस्ती हे आहे विश्रामगृह आहे तिथे ते थांबून होते आणि थोड्या वेळापूर्वीच त्यांनी ते तिथून बाहेर निघाले आणि त्यांनी सांगितलं का या सगळ्या प्रश्नांची विरोधकाच्या प्रश्नांची उत्तरं मी उद्या सभागृहातच देईल आणि त्यानंतर ते इथे कुटीर क्रमांक 16 येथे पोहोचलेले आहे. आज सकाळपासूनच जो गदारोळ होता तो पाहायला मिळत होता, विधिमंडळात पाहायला मिळत होता आणि नेमके कृषी मंत्री अब्दुल सत्तार काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि अखेर ते आता कॅमेरासमोर आले. मात्र त्यांनी फार काही बोलण्यास टाळलं असून या सगळ्यांचं जे उत्तर आहे ते उद्या मी विधिमंडळात देईल एवढं बोलून ते माध्यमांसमोरून निघून गेले आणि आता सध्या रवी भवन येथे पोहोचलेले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर.